उपमुख्यमंत्री अजित पवार मालवण दौऱ्यावर, राजकोट किल्ल्याची पाहणी करणार. मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा अल्टिमेटम, 28 सप्टेंबर पर्यंत निर्णय न घेतल्यास 29 सप्टेंबर पासून उपोषण. मराठा आंदोलकांचा मात्र उपोषणाला विरोध. कल्याणी नगर पोष कार अपघात प्रकरण, पासपोर्ट परत करा, बालन्याय मंडळाकडे अर्ज करत अग्रवाल कुटुंबियांची मागणी. पुणे पोष अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला प्रौढ समजून खटला चालवावा, पुणे पोलिसांचा बालन्याय मंडळाकडे अर्ज, 27 सप्टेंबरला निर्णयाची शक्यता. समृद्धी महामार्गावर वाहनांची नियमित तपासणी होत नसल्यामुळे नागपूर खंडपीठानं MSRDCला फटकारलं. तपासणी होत नसल्याची खोटी माहिती सादर केल्यानं कोर्टानं अधिकाऱ्यांना खडसावलं. रत्नागिरीत भर समुद्रात रेस्क्यू ऑपरेशनचा थरार, कोस्टगार्डनं 2 मच्छीमारांना हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं वाचवलं. पीओपी गणेशमूर्ती असणाऱ्या मंडळांवर फौजदारी खटल्यांसह शिक्षा होणार, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश, कठोर आर्थिक दंडही लावण्याचे नागपूर मनपाला निर्देश. आता बोरिवलीतून थेट कोकण गाठता येणार, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा निर्णय. बोरिवलीतून कोकण मडगाव दरम्यान आठवड्यातून 2 सुटणार गाडी. संभाजीनगरमधील करमाडच्या उपबाजारात टोमॅटोला 140 ते 550 रुपये प्रति कॅरेटचे दर, उपबाजार समितीची माहिती. गृहिणींचं बजेट कोलमडलं, लसणाची फोडणी महागली, लसूण 400 रुपये किलोवर.